नमस्कार स्मिताज कॉर्नरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण चैत्रागौरीसाठी बनवला जाणारा खास नैवेद्य म्हणजेच आंबे डाळ कशी बनवतात ते पाहणार आहोत कैरीची डाळ देखील याला म्हटली जाते तर ते डाळ बनवण्यासाठी इथं मी हरभरा डाळ चार ते पाच तास भिजत ठेवली होती तर एक छोटा कपाने एक कप हरभरा डाळ मी इथं भिजत ठेवलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला इथं कैरी लागणार आहे एक मीडियम साईजची कैरी मी किसून घेतलेली आहे कैरी खूप आंबट असेल तर कैरीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त ठेवू शकता कोथिंबीर घेतलेली आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून चवीपुरती साखर चवीपुरतं मीठ चवीपुरतं आलं आणि मिरची तर हरभऱ्याची डाळ जी आहे ती आपल्याला निथळून घ्यायची आहे त्याच्यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे ही आंबे डाळ बनवण्यासाठी खूप सोपी आहे पटकन बनते आणि उन्हाळ्यामध्ये खायला खूप छान लागते तर एक मिक्सरचं भांडं घेऊयात त्याच्यामध्ये मिरची आलं घालून घ्यायचे त्याचबरोबर अर्धी कैरी मी याच्यात घालत आहे कैरीचं प्रमाण डाळीचं प्रमाण हिरव्या मिरचीचं साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर देखील आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत डाळीसोबतच थोडीशी कैरी कोथिंबीर वाटल्यामुळं आंबेडाळ ही आणखीन चविष्ट होते चवीपुरतं मीठ चवीपुरती साखर घालून घ्यायची आहे साखरेऐवजी तुम्ही गुळाचा देखील वापर करू शकता हरभरा डाळ जी आपण निथळत ठेवलेली होती पाण्याच्या बाहेर काढून ती घालून घेऊयात तर पूर्णपणे पाणी आपल्याला याच्यातलं काढून घ्यायचं आहे आता ही डाळ आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात वाटत असताना याला आपल्याला बंद चालू बंद चालू करून वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक किंवा एकदम मोठी अशी आपल्याला आंबे डाळ वाटायची नाही तर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली ही डाळ वाटली गेलेली आहे आता आपण याला एका दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेऊयात कैरीचे दिवस आल्यानंतर सगळ्या घरांमध्ये हमखास ही आंबेडाळ बनवली जाते आणि बनवायला देखील खूप सोपी आहे तितकीच चविष्ट लागते याच्या अगोदर देखील कैरीची चटणी कांदा कैरीची चटणी याची रेसिपी मी शेअर केलेली आहे तो देखील तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर ओलं खोबरं जे घेतलेलं होतं ते घालून घेऊयात आणि उरलेली कोथिंबीर कैरी हे देखील सर्व आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे डाळ मीस होत आहे तोपर्यंत माझी सगळ्यांनाच विनंती आहे जर स्मिताच कॉर्नरवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला असलेलं आयकन प्रेस करा व ऑल बटनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून धन्यवाद आंबे डाळीसाठी आता फोडणी तयार करून घेऊयात त्याच्यासाठी इथं कडीपत्त्याची दहा ते बारा पाणं हिंग घेतले हळद घेतलेली आहे आणि मोहरी घेतलेली आहे स्मिताज कॉर्नरवरती वेगवेगळ्या वेग रेसिपीसोबतच तुम्हाला वेगवेगळे वेग घरगुती उपाय देखील पाहायला मिळतील ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता गॅसवरती तेल तापलेलं आहे त्याच्यात मोहरी हिंग घालूयात हळद आणि कडीपत्ता तो देखील आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे फोडणी छान तडतडली तर की मग आपण ती फोडणी आंबेडाळीवरती घालून घेणार आहोत हळद घातल्यामुळं आंबेडाळीला छान कलर येतो तर व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला ही आंबेडाळीची रेसिपी मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते देखील कमेंट करा आणि तुमच्याकडं काही नवीन रेसिपी जे असतील तर त्या देखील मला कमेंट करा मी नक्की त्या देखील बनवीन परत भेटू अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांचे मनापासून धन्यवाद